पुणे शहरातील वाहतूक अधिक सक्षम व्हावी त्या दृष्टीने पुणे शहराचा आराखडा तयार करण्यात आलेल्या अहवालात पीएमपीएमएलच्या जागाकरिता 25 जागांवर आरक्षणे टाकली असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहराचा आराखडा पुणे महानगरपालिकेने दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यानं राज्य सरकारने तो ताब्यात घेतला. त्यानंतर त्यावर महापालिका वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले. मात्र या आराखड्यांवर काम करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमून त्यांचा हा अहवाल सादर करण्यास सांगितले. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत या समितीने हा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला. यानंतर समितीवर देखील अनेक राजकीय पक्षांनी टीका केली. परंतु या आराखड्याविषयी सांगायचे झाल्यास सर्वप्रथम पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक समस्येला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने मूळ प्रारूप आराखड्यात पीएमपीएमएल साठी संपूर्ण 19 आरक्षणे दर्शवण्यात आली होती. त्यामध्ये या समितीने वाढ करून 6 स्वतंत्र आरक्षणाची भर घातली. रेल्वे एसटी आणि मेट्रो सोबत आणखी 4 अशी 10 आरक्षणांच्या जागा पीएमपीएमएल साठी निश्चित करण्यात आल्यात. त्याचबरोबर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी पीएमपीएमएल आणि इतर वाहतूक सेवांना एकत्रित ट्रान्सपोर्ट हब औंधे करण्यात यावा अशा स्वरूपाची शिफारस देखील करण्यात आली. तसेच सोलापूर रोड आणि त्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्व भागात सोनमार्ग थिएटरजवळ ट्रान्सपोर्ट हब प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती समोर आली.